डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन व दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे यांच्या सहकार्याने तिसऱ्या अर्जुन मडवी स्मृती महिला T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 24 संघामध्ये बाद पद्धतीने व उर्वरित 16 संघामध्ये लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आज ठाण्याच्या सेंट्रल मैदानावरती सकाळी करण्यात आला. या स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या प्रदेश महामंत्री माधवी नाईक तसेच पोलीस असिस्टंट कमिशनर रुपालीताई अंबुरे यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभाताई मडवी व डॉक्टर राजेश मडवी हे देखील यावेळी उपस्थित होते. तर 21 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा या ठिकाणी रंगणार असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता यावं असं आवाहन देखील इथे करण्यात आलं आहे. स्टेशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण लेट अर्जुन मडवी वुमेन्स ट्रॉफी T20 MCA रेकॉग्नाइज टूर्नामेंट इथे ऑर्गनाइज केलेले सोबत आपले स्पोर्टिंग क्लब्स कमिटी चं कर्टसी या अंडर आपण ही टूर्नामेंट इथे आयोजित केलेले हे तिसरं वर्ष आहे. आणि यामध्ये चांगले प्लेयर्स महिला खेळाडू चांगले इकडून आपल्या इंडियन टीममध्ये मुंबईच्या टीममध्ये इथून जावे हा आमचा उद्देश होता आणि त्याचं फळ आम्हाला लगेच मिळालं. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात हार्ली गाला ही अंडर 19 जी इथून खेळलेली आहे तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती आता आपल्याला नक्की TV वरती लवकरच दिसेल. तर अशा मुलींसाठी आपण एक सीझन क्रिकेट आहे त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म केलेला आहे. गेल्या 16 टीम होत्या, यावेळेस 24 टीम आपण घेऊन नॉकआउट आणि लीग पद्धतीने ही या मॅचेस पुढच्या 14 दिवस खेळवल्या जातील. आपल्या ठाण्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की ठाण्याच्या सेंट्रल मैदानातून या मुलींसाठी आपल्या ठाण्याचं नाव होतं आहे की त्या आपल्या सर्व या मुलींसाठी काहीतरी करत आहेत आणि ही टुर्नामेंट अशीच पुढे चालवली जाईल. आणि इतक्या मोठ्या खेळाडू संगीता मॅडमसारख्या किंवा माधवीताईंसारख्या ज्या इथे येऊन मुलींना प्रोत्साहन देतात खरंच चांगली गोष्ट आहे. यांच्या प्रोत्साहनाने आम्ही अजून छान इथे टूर्नामेंट आयोजित करू.